झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ज्या पुतळ्याचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं होतं तो पुतळा त्या कार्यक्रमाला आम्ही होतो. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता, त्याचं कम्प्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं. नौसेनेवर टाकलं केलं आपण आधी यापर्यंत दाखवलं ते आज संध्याकाळपर्यंत करा, नाही तर आम्ही संध्याकाळपर्यंत आहोत. आम्हाला काय हेल्थ राजकारण दाखवलं काय ते तपासून दे ना. ते तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला, तुम्ही वरिष्ठांशी बोला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अति दुःख होतंय. शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. खरं तर गेल्या 6 महिन्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या, वृत्तपत्रात सुद्धा आल्या होत्या. म्हणून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला. परंतु आपण म्हणतो की पाठीमागे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही. परंतु 6 महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं. स्थानिक नागरिकांनी त्यासंदर्भात वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा पुतळा या ठिकाणी करण्यात आला. परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले
हे दुसऱ्यावर ढकलतील, वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील, किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं आठ सरकारने या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन झाले पाहिजेत, नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत. आणि या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काही बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे. शिवप्रेमी कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये पाळावी आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामामध्ये या पुतळ्याच्या बसवण्यामध्ये या पुतळ्यामध्ये जो काही हलगजीपण असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं, लोखंडी वापरलं गेलं, ते 6 महिन्यात वर्षभरातच खरंतर घडलं आणि या घटना घडली. छत्रपती शिवाजी मालवणमध्ये दुर्घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे विरोधक टीका करतात आणि म्हणाले की ठाण्यात टीका केली. आता टीका करायला त्यांना काय वेळच वेळ आहे, त्यामुळे मी काय त्या टीकेकडे काही लक्ष देत नाही, फक्त एवढंच सांगतो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ज्या पुतळ्याचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं होतं तो पुतळा त्या कार्यक्रमाला आम्ही होतो. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता, त्याचं कम्प्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो वोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो उद्याच तिथे नेव्हीचे अधिकारी येणार आहेत, आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत, मी त्यांना सांगितले सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेव्हीचे अधिकारी आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू. ठीक आहे, शेवटी एक भावना आहे माणसांची, पण आम्ही त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी मी मगाशी म्हटलं की आराध्य दैवत आहे, हा पुतळा तात्काळ आम्ही उभारू आणि कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे, कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.